कसा झाला टॅक्सीचा प्रवास? हे वर मलाच विचारतात तुम्ही? कुठे गेला होता मला एकटीला सोडून? तुम्हाला माहित आहे मी फक्त तुमच्या विश्वासावर इथे निघून आले. या एरियाची मला काही एक माहिती नाही. देवळात हळू बोलायचं. या लसून कुठे? आधी मला सांगा, मला एकटीले नको. तुम्ही कसे काय निघून जाऊ शकता? एक तर तुम्ही मला सांगितलं की आपण देवळात हळू बोलायचं. या घ्या, देवाचं दर्शन घ्या. एका क्षणात कसं बदलून जात ना सगळं. मी आता केवढी टेन्स होते, केवढी रागावले होते तुमच्यावर, पण खूप शांत वाटते आता. एक वेगळी शक्ती आहे ना इथे, पहा ना. रुक्मिणीकडे पाहिल्यावर कसं प्रसन्न वाटतंय ते. विठ्ठलाकडे पाहिलं ते सुद्धा प्रसन्न वाटतंय. कडप्पाच्या देवाला, मार्बलच्या टाईल्स, वीट बघा नीट. कुठल्या कंपनीची माहित नाही, अजून जिल्हीत नाही. जिल्हे 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 जिल्हीत नाही जिल्हे अजून तशी ते इतकी वर्ष विठ्ठल उभा जिल्हीत नाही जिल्हीत नाही. मला ना एक गोष्ट आठवली, सांगू तुम्हाला. सेम प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम. तुम्ही पण गोष्टी सांगता. माझे ना आजोबा नेहमी सांगायचे, आमचा अख्खा खानदान ना विठ्ठल रखुमाईचे भक्त. म्हणजे तर ना आजी आजोबांचं नावच विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई होतं. माझ्या ना आजीच्या एकात्रीला हा तिथे ना नागपूरला ना माझ्या मामांकडे ही अशीच कटआउट केली होती विठ्ठल रखुमाईची. म्हणजे चेहरा नसलेले माझे आजी आजोबांना असे पाठीमागे जाऊन उभे राहिल्या. चेहरा आजी आजोबांचा आणि बाकी सगळे कपडे विठ्ठल रखुमाईचे. इतकं ग्रेट दिसत होत ना ते. त्यानंतर ना आमच्या घरात सगळ्यांनी, म्हणजे माझ्या मामा मामींनी, काका काकूंनी, दादा वहिनीने, माझ्या आई पप्पांनी सुद्धा ना असेच फोटोग्राफ्स काढून घेतले. खरंच अशी कटआउट्स नाही आहेत म्हणून, नाहीतर आपण सुद्धा असेच फोटो काढून घेतले असते. माझी आजी नेहमी सांगायची, हातात एकही शस्त्र नसलेला हा एकमेव देव. फक्त शब्दातून नाही तर कृतीतूनही सांगतोय, प्रेम करा रे प्रेम करा. प्रेमी संकल्पना फक्त प्रियकर प्रेयसी पुरती मर्यादित नसते. ज्याच्याबद्दल तुमच्या मनात चांगले भाव, निरागस मैत्री, हे सुद्धा प्रेमच ना. मग एका मित्रानं दुसऱ्या मित्राला सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर त्यात काही चुकलं? शेवटी चांगुलपणा, निरागसता, हितचिंतक असणं ह्या सुद्धा प्रेमाच्याच उपशाखा आहेत, नाही का? काय झालं लसूण, कुठे? चपला मी मागाशीच बाहेर काढून ठेवल्या होत्या. आता ही काय सांगायची गोष्ट आहे का? लहानपणापासून शिकवलं ना देवळात येताना चपला बाहेर काढून ठेवायच्या असतात म्हणून. लहानपणी मला शिकवलं होतं देवळात येतो मी कधीच चप्पल घालून आलो नाही, जाताना मात्र घालून जायचो. चप्पल घेऊन जायचो लहान. लसूण कुठे? मी आले प्रदक्षिणा घालून.